विद्यार्थी मित्रों आपण अभ्यासत आहोत प्रकाशाचे परावर्तन हा पाठ आणि या पाठामध्ये या अगोदर आपण प्रकाश म्हणजे काय याबद्दल जाणून घेतलं. दैनंदिन जीवनामध्ये असणारं प्रकाशाचं महत्व आपल्या लक्षात आलं आणि या प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग आपल्याला अनेक कारणांसाठी होतो. या अगोदर आपण परावर्तित प्रकाशाचं परावर्तन आणि परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित कॅरिडोस्कोप नावाच्या उपकरणाची निर्मिती किंवा त्याची रचना कशी असते आणि हे कसं आपल्याला साध्या पद्धतीने घरी तयार करता येतं याबद्दल अभ्यासलं. आज आणखी असंच एक दुसरं परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनावर आधारित एक उपकरण किंवा एक साधन तयार करायचंय आणि ते कसं तयार करतात त्याचं नाव आहे परिदर्शी. परिदर्शी म्हणजे काय याला पेरिस्कोप म्हणतात. ते परिदर्शी कशी वापरतात परिदर्शी म्हणजे परी म्हणजे पलीकडचं आणि दर्शी म्हणजे दाखवणारी. परिदर्शी म्हणजे पलीकडचं दाखवणारं एक उपकरण म्हणजे जिथलं आपल्याला दिसत नाही सहज तिथली वस्तू पाहण्यासाठी या परिदर्शीचा उपयोग करतात त्याबद्दल अभ्यासायचे. या अगोदर आपण परावर्तित प्रकाशाचं परावर्तन आणि प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय याबद्दल अभ्यासलं. एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडले असता त्या वस्तूवरून प्रकाश किरण परत फिरतात या प्रकाशाच्या परत फिरण्याला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात आणि प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी वस्तू अपारदर्शक असावी लागते. म्हणजे अपारदर्शक वस्तूवर प्रकाशाची किरण पडली असता ही प्रकाश किरण परत फिरतात या प्रकाशाच्या परत फिरण्याला प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. आपण सूर्यप्रकाश आरशावर घेऊन घरामध्ये प्रकाश चमकवलाय हे देखील प्रकाशाचं परावर्तन आहे. चंद्र आकाशामध्ये चंद्र दिसतो चंद्र सुद्धा प्रकाशाच्या परावर्तनाचाच परिणाम आहे. सूर्याची प्रकाश किरण परावर्तित झाल्यामुळं चंद्रावर पडतात आणि चंद्र चमकतो हे प्रकाशाच्या परावर्तनाचं आणखी एक नैसर्गिक उदाहरण आहे. आणि परावर्तित प्रकाशाचं परावर्तन म्हणजे एखाद्या वस्तूवर प्रकाश किरण पडले असता त्या वस्तूचं प्रतिबिंब पुन्हा दुसऱ्याकडं दुसऱ्या पाण्यामध्ये किंवा दुसरीकडे निर्माण होणं याला परावर्तित प्रकाशाचं परावर्तन म्हणतात. रिफ्लेक्शन ऑफ रिफ्लेक्टेड लाईट आणि याच्यावरच आधारित या अगोदर अभ्यासलेलं हे कॅरिडोस्कोप नावाचं उपकरण आपण तीन आयताकृती आरसे घेऊन तयार केलं आणि हे तीन आयताकृती आरसे एकमेकांना अशा पद्धतीने आपल्याला एखाद्या प्लास्टिकचा पाईप असला साधारणपणे दीड इंच गोल असणारा हा 1.5 इंच पाईप या पाईपमध्ये देखील आपण तीन आरसे असे एकमेकांना कोन करून सहज बसवू शकतो. म्हणजे त्याला चिकटपट्टी वगैरे चिकटवायची काही गरज लागणार नाही. फक्त तीन आरसे असे एकमेकांना असे बसवले की ते बसतील आणि एक बाजू त्याची बंद करायची दुसऱ्या बाजूला कागद लावायचा एक छिद्र पाडायचा आणि मधून मध्ये रंगीत काच किंवा रंगीत कागद टाकल्यानंतर आपल्याला ते कसं दिसतं हे पहा. अगदी मनोरंजक किंवा हे परावर्तित प्रकाशाचं परावर्तन अनेकदा घडून आलेलं आपल्याला दिसेल. तसंच न्हाव्याच्या दुकानामध्ये न्हावी सुद्धा याच पद्धतीनं आपल्या मानेवरचे केस कापत असताना आणि आपल्याला ते बघायची इच्छा असते ते दाखवण्यासाठी अशाच प्रकारे त्यांनी आरशाची रचना केली असते. आणि या कॅरिडोस्कोपचं वैशिष्ट्य काय यात एकदा तयार झालेली प्रतिमा किंवा एकदा तयार झालेल्या त्या वस्तूची रचना पुन्हा तयार होत नाही प्रत्येक वेळी नवीन रचना तयार होते हे याचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. प्रकाशाचं परावर्तन हे या दृष्टीनं आपल्यासाठी उपयुक्त आहे. आता आपण प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम अभ्यासले. काय आहेत प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम. ज्यावेळी अपाती किरण आणि परावर्तित किरण हे एखाद्या आरशावर अपाती किरण पडल्यानंतर अपाती किरणामुळे तयार होणारा कोण म्हणजे त्याला अपाती कोण म्हणतात आणि परावर्तित किरणामुळे तयार होणारा कोण म्हणजे परावर्तित कोण असतो. मग अपाती कोण आणि परावर्तित कोणांची माप सारखी असतात हा पहिला नियम आहे. दुसरा नियम काय अपाती किरण परावर्तित किरण आणि अभिलंब किंवा स्तंभिका हे तिन्ही एकाच प्रतलामध्ये असतात. आणि तिसरा नियम अपाती किरण आणि परावर्तित किरण परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात किंवा ते स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात हे आपण अभ्यासलं. त्याचबरोबर या परावर्तनाचे दोन वेगवेगळे प्रकार सपाट पृष्ठभागावर होणारं प्रकाशाचं परावर्तन म्हणजे नियमित परावर्तन तर गुळगुळीत पृष्ठभागावर होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनाला देखील नियमित परावर्तनच म्हणतात. तर ओबडधोबड पृष्ठभागावरून किंवा खडबडीत पृष्ठभागावर होणारं प्रकाशाचं परावर्तन म्हणजे अनियमित परावर्तन असतं. आणि अनियमित परावर्तनाचं वैशिष्ट्य अनियमित परावर्तनामध्ये आपाती कोण आणि परावर्तित कोण यांची माप सारखी नसतात तर नियमित परावर्तनामध्ये या कोणांची माप सारखी असतात.
आता हे परिदर्शी कसं तयार करतात किंवा परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनाचं हे एक उपयोजन आहे. याचा उपयोग आहे परिदर्शी म्हणजे काय. परिदर्शी म्हणजे पलीकडचं दाखवण्यासाठी किंवा पलीकडचं पाहण्यासाठी आपल्याला वापरण्यात उपयोगी पडणारं एक उपकरण आहे. उदाहरणार्थ आपल्याला दाराच्या पलीकडे कोण उभं आहे हे पाहायचंय, दिसतं का आपल्याला सहज, दिसत नाही. किंवा खिडकीच्या पलीकडे असणारा माणूस आपल्याला सहजासहजी दिसत नाही. मग हे पाहण्यासाठी आरसा आणि आपल्या घरामध्ये असणारा एखादं खोकर किंवा पॅराशूटची बाटली, तेलाची बाटली सुद्धा आपल्याला याच्यासाठी उपयोगी पडेल. किंवा कोणतीही बॉटल, आपल्याकडे बाटल्या आता भरपूर आहेत घरात, बाटल्यांचंच घर तयार झालेलं आहे. आणि मग एक खोकं घ्या कागदी पुठ्ठ्याचं किंवा पॅराशूटची बॉटल घेतली तरी चालेल किंवा आणखीन उपलब्ध असेल ती बाटली चालेल. आणि या खोक्याच्या वर आणि खाली, वरच्या बाजूला किंवा त्या बाटलीच्या वरच्या बाजूला आणि बाटलीच्या खालच्या बाजूला साधारणपणे 45 अंशाचा कोण करणारे दोन, ह्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असे तिरपे दोन आरसे बसवा. हे आरसे कसे असले पाहिजेत, एकमेकांना समांतर असले पाहिजेत. असे एकमेकांना समांतर असणारे आरसे तिथं बसवल्यानंतर त्यांना चांगलं पक्क ते फिट बसतील अशा प्रकारची योजना करा. त्याला म्हटल्यास फेविक्विक किंवा चिकटपट्टीचा वापर करून त्याला चिकटवून टाका. आणि वरचा आरसा आणि खालचा आरसा या वरच्या आरशाच्या आणि खालच्या आरशाच्या जवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूला, पलीकडून दाखवले त्या आरशाच्या पलीकडे आणि खालच्या आरशाच्या सुद्धा बाजूला, एक त्या आरशाच्या विरुद्ध बाजूला साधारणपणे 1-1 इंचाच्या दोन फटी ठेवायच्या. किंवा तिथून आपल्याला पाहता येईल अशा प्रकारची योजना तिथं करायची आणि खालच्या खिडकीतून किंवा त्या खालच्या फटीतून आपल्याला पाहायचंय. आणि वरच्या फट्टी मग तिथे एक वस्तू ठेवायची वरच्या बाजूला, आपल्याला खालून पाहिल्यानंतर ती वरची वस्तू सुद्धा सहज दिसेल. खरं म्हणजे काय केलेले आपण, आरसे ठेवलेले तसे. मग त्या आरशाच्या समोर असणारी ती वस्तू, तिची प्रतिमा त्या खालच्या आरशात आणि खालच्या आरशातून आपल्याला त्या खालून पाहिलेल्या फटीमधून किंवा त्या खिडकीमधून आपल्याला सहज दिसेल. तुम्हाला विचारलेले तुम्हाला काय दिसतं, मी अगोदरच सांगून टाकलो तुम्हाला ती सहज दिसते. म्हणजे वरच्या खिडकीच्या समोर असलेली किंवा त्या वरच्या फटीच्या समोर असलेलं दृश्य आपल्याला त्या परिदर्शमधून किंवा पॅरिस्कोप मधून खालच्या खिडकीमधून किंवा खालच्या फटीमधून आपल्याला सहज दिसत. हे काय, हे या परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग करून तयार करण्यात आलेलं हे एक साधं उपकरण आहे. आणि या उपकरणाच्या सहाय्यानं आपल्याला पलीकडचं तर पाहताच येतं, परंतु पाणबुडीमध्ये, समुद्राच्या खाली ज्या पाणबुड्या असतात त्या पाणबुड्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या परिदर्शीचा उपयोग करतात. कशासाठी, वरचं पाहण्यासाठी. पाणबुड्या समुद्रामध्ये असतात तर समुद्राच्या वर काय हालचाली आहेत, पाण्याच्या वरच्या पृष्ठभागावर असणाऱ्या हालचाली पाहण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. किंवा बंकर्समध्ये जमिनीच्या खाली, भूपृष्ठाच्या खाली राहून वरची टेहाळणी करण्यासाठी, जसं पाण्यामध्ये राहून पाण्याच्या वरच्या हालचाली पाहण्यासाठी याचा उपयोग करतात, तसंच या बंकर्समध्ये देखील खाली राहून आपल्याला वरच्या पृष्ठभागाची टेहाळणी करण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग होत असतो. म्हणजे काय, या सगळ्यांचा एकत्रित आपल्याला अर्थ काय सांगता येईल की परिदर्शी, कॅलिडोस्कोप यासारख्या उपकरणामध्ये किंवा चंद्राचं पाण्यामधलं प्रतिबिंब किंवा चंद्राचं आरशामध्ये प्रतिबिंब पाहतात, हे चंद्राचं आरशामध्ये पाहिलेलं प्रतिबिंब सुद्धा परावर्तित प्रकाशाचं परावर्तनच आहे. या सगळ्या उपकरणांमध्ये ह्या प्रकाशाच्या परावर्तनाचा उपयोग होतो किंवा हे डबल परावर्तित होतं. आणि परावर्तित प्रकाशाचं परावर्तन झाल्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अशी अनेक उपकरणं तयार करतात. या अगोदर आपण हे पण जाणून घेतलं की घराचं सुशोभीकरण करण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या परावर्तित प्रकाशाच्या परावर्तनामुळे निर्माण झालेल्या विहंगम दृश्य आपल्याला रात्रीच घरामध्ये आकाशामधले तारे चंद्र आपल्या घरामध्येच आहेत की काय, किंवा आपण बाहेर कुठेतरी एखाद्या पौर्णिमेच्या रात्री बाहेर अंधार असताना जे पाहतो ते आपल्या घरामध्ये देखील पाहता येतं. म्हणजे हे सगळं नैसर्गिक दृश्य कृत्रिमपणे आपल्याला या पद्धतीने तयार करता येतं. नाहीतरी आपण दिवसेंदिवस कृत्रिमतेच्याच अधीन जास्त झालेलो आहोत. आणि मोठ्या शहरांमध्ये या सगळ्या अडचणी असतात, किंवा त्यांना सूर्यप्रकाश पाहता येत नाही, त्यांना चंद्र दिसत नाही, किंवा आकाशामधले तारे पाहता येत नाही,
कारण उंच उंच इमारती किंवा वाढत चाललेलं प्रदूषण, वातावरणामधलं धूर, धुक्यांचं वाढतं प्रमाण या सगळ्यांचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना सूर्यप्रकाशाला सुद्धा पाहता आलेलं नाही. आणि मग पाहण्याची दृष्टी किंवा पाहण्याची संवेदना निर्माण करून देणाऱ्या ह्या विद्युत चुंबकीय तरंगांचा उपयोग या पाठामध्ये कशा प्रकारे आपलं दैनंदिन जीवन समृद्ध होण्यासाठी होतो याबद्दल आपण अभ्यासलं. या सगळ्यांचा उपयोग आपल्याला रोज होत असतो आणि आपण याचा उपयोग करत असतो, फक्त ही दृष्टी पाहिजे आपल्याला. आपण या सगळ्यांचा विचार करत नाही. खरं म्हणजे नैसर्गिक गोष्टीच आपल्याला जगण्याचा आधार आहे किंवा आपला मूलभूत पाया आहे ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी. म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन, वनस्पती, प्राणी या सगळ्यांमुळे आपण जिवंत आहोत. पण आपल्याला अकारण आपल्या अवतीभोवती जमवलेल्या कृत्रिम वस्तूच आपल्याला अधिक महत्वाच्या वाटतात. आता या कृत्रिम वस्तूंमुळे आपलं दैनंदिन जीवन सुखकारक झालेलं आहे, ते कसं ते आपल्याला पुढच्या पाठामध्ये अभ्यासायचे. या ठिकाणी हा पाठ संपतो. पाठाच्या खाली असणारे सर्व प्रश्न उत्तर व्यवस्थित अभ्यासा, पुस्तक वाचा, आकृत्या काढा. हे कॅलिडोस्कोप, पॅरिस्कोप तुम्हाला घरी करता येतील. फुटक्या आरशापासून तयार करता येणारे आणि घरांमध्ये आपल्या ज्या टाकाऊ वस्तू असतात त्या टाकाऊ वस्तूपासून आपल्याला हे तयार करता येईल. आणि तयार करण्यामधून माणूस बरंच शिकतो. मग कसं कापायचं, कसं जोडायचं, 45 अंशाचा कोण कसा होतो, आपल्या अंगामध्ये कौशल्य विकसित होण्यासाठी आपण साधी साधी उपकरणं घरामध्ये तयार केली पाहिजेत. आवश्यकता वाटल्यास हे व्हिडिओ पुन्हा पहा आणि हे सगळे प्रश्न उत्तर लिहून काढा.